सबस्क्राईब करा यत्ता दुसरी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला व बेल आईकोन वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी इंग्रजी पुस्तकातील पान नंबर एक वरील पहिलीच कविता बाउंस अ बॉल ही पाहणार आहोत युनिट वन बाउंस अ बॉल बाउंस म्हणजे उसळी घेणे बॉल उसळी घेणे ही कविता आपण पाहणार आहोत लिसन सिंग अँड ॲक्ट लिसन ऐका सिंग म्हणा गाणं गात म्हणा आणि ॲक्ट ॲक्ट म्हणजे कृती करा बाउंस बॉल ही कविता ऐकून चालीमध्ये म्हणत कृती करा बाउंस बॉल टू रीना बाउंस बॉल टू रीना बॉल रीना कड़े टप्पा टाकन उसड़ी दयाच है बाउंस बॉल टू रीना बाउंस बॉल टू रीना यस आई गॉट इट यस आई गॉट इट पुढे काय होतं रीना हा बॉल पुढच्या मुलीकडे म्हणजे विनाकडं देतिय कसा देतये बाउन्स करून बाउन्स इट टू विना बाउन्स इट टू विना येस आय गॉट इट येस आय गॉट इट हो मला ते जमले मला समजले असं रीना म्हणतीये ठीक है। आहे है? पुढे काय होतं आता वी ना हा बॉल सागरकडे बाऊन्स करती आहे बाउंस इट टू सागर बाउन्स इट टू सागर यस आय गॉट इट यस आय गॉट इट मला समजले मला जमले वी सागर कड़े बॉल बाउंस करून टाकायला जमले असा याचा अर्थ आहे बाउंस इट टू टीचर बाऊन्स इट टू टीचर आता सागर जो आहे तो टीचरकडे बॉल बाऊन्स करतो आहे बाऊन्स इट टू टीचर बाऊन्स इट टू टीचर ओ नो आय मिस्ड इट ओ नो आय मिस्ड इट सागरला मात्र टीचरकडे बॉल बाउंस करता आलेला नाही तो त्याच्याकडून सटकलेला आहे म्हणून सागर म्हणतोय ओ नो आय मिस्ड इट ठीक आहे तर आपण ही कविता पहिल्यापासून परत म्हणूया बाउंस बॉल रीना बाउंस बॉल रीना येस आय गॉट इट yes, i got it. bounce it to vina. bounce it to vina. yes, i got it. yes, i got it. bounce it to sagar. bounce it to sagar. yes, i got it. yes, i got it. बाउंस इट टू टीचर बाउंस इट टू टीचर ओ नो आय मिस्ड इट ओ नो आय मिस्ड इट सुंदर अशी बॉलशी क्रिया असणारी संबंधित अशी ही कविता आहे आता पुढे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे रिप्लेस द वर्ड Bounce with the words given in the boxes and sing again. Roll RO double L roll, hit HIT hit, throw THROW throw, kick K -I -C -K, KICK kick. रोल म्हणजे चेंडू गोल गोल फिरत टाकणे हिट म्हणजे मारणे थ्रो म्हणजे फेकणे किक म्हणजे लाथेने मारणे मुलांनो रोल हिट थ्रो किक ह्या बॉलशी संबंधित असलेल्या क्रिया आहेत आता कवितेमध्ये मद... कवितेमध्ये बाउन्स या ठिकाणी आपल्याला रोल हा शब्द घालून कविता पुन्हा म्हणायची आहे बाउन्स ठिकाणी रोल हिट थ्रो किक हे चारही शब्द आपल्याला ओळीनं घालून ही संपूर्ण कविता म्हणायची आहे आपण बाउन्स या ठिकाणी रोल घालूया रोल अ री ना रोल अ बॉल री ना येस आय वॉट हिट yes i got it roll it to veena roll it to veena yes i got it yes i got it roll it to sagar roll it to sagar yes i got it yes i got it roll it to teacher रोल इट टू टीचर ओ नो आय मिस्ड इट ओ नो आय मिस्ड इट, विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपल्याला पुढील हिट थ्रो किक हे उरलेले शब्द घालून ही कविता याच पद्धतीनं म्हणायची आहे आता पुढील ॲक्टिव्हिटी पाहूया लुक एंड से पहा लूक पहा से मना बी ए डबल एल बॉल बी ओ यू एन ई बाउंस जी ओ टी गॉट आई टी इट टी ई ए आर टीचर वाई एस एस टी ओ टू एन ओ नो बाउंस गॉट Yes यू नो चला विद्यार्थी मित्रांनो समजलं का तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपण परत भेटूया इंग्रजीच्या नवीन अभ्यासासह थँक्यू